नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाइंड पूर्व आणि मुख्य परीक्षा 2024 साठीचे हे स्टडी टार्गेट आहे। तर एमपीएससीच्या टाइम टेबलनुसार कंबाइंडची जी पूर्व परीक्षा होणार आहे ती आहे 16 जून 2024 ला आणि मुख्य परीक्षा जी होणार आहे गट बची 29 सप्टेंबर 2024 ला आणि गट कची मुख्य परीक्षा होणार आहे 17 नोव्हेंबर 2024 ला। तर टाइम टेबल नुसार जर आपण बघितलं तर पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 3 ते 3.5 महिन्याचाच आपल्याला अवधी जो आहे हा गट ब साठी मिळतोय। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, भले तुम्ही गट क जरी करणार असाल तर गट बच्या आधीच तुम्ही तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे हा तुम्ही संपवून टाका, ठीक आहे। तर त्यासाठी आत्तापासूनच आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेचे काही मुख्य परीक्षेचे काही चॅप्टर्स असतील हे पूर्व परीक्षेसोबतच आपल्याला संपवणं हे क्रम प्राप्त ठरणार आहे, ठीक आहे। जेणेकरून आपल्याला पूर्व परीक्षा क्रॅक केल्यानंतर मुख्य परीक्षेला जास्त आपल्यावरती लोड जो आहे तो येता कामा नये। तर त्यासाठीच आपले स्टडी टार्गेट आहे। आई होप सर्वजण तुम्ही मनापासून फॉलो करत असाल। व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करत चला, शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी। तर आज आहे 24 नोव्हेंबर 2023। तर टार्गेट कोणासाठी आहे, ज्यांना कंबाईंड पूर्व आणि मुख्य परीक्षा पहिल्या प्रयत्नामध्ये पास करायची आहे त्यांच्यासाठीचे स्टडी टार्गेट आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही अभ्यास म्हणजे तुमचं जर टार्गेट असेल की मला 2024 मध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये कंबाईंडची पूर्व आणि मुख्य परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी हे टार्गेट मनापासून फॉलो करा, ठीक आहे। तर इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, एक ही दिवस जर तुम्ही वाया घालवला तर तो तुम्हाला तर इथून पुढे तुमच्या प्रिपरेशनमध्ये परत मिळणार नाही आणि तुम्ही तुमच्या पोस्टपासून एक एक दिवस लांब जाल। त्याच्यामुळे इथून पुढचा एक ही दिवस तुम्हाला वाया घालवून चालणार नाही। तर आता सुरुवात करूया। तर बघा, आपला जो चॅप्टर सुरू होता तो आहे बेरोजगारीचा। तर याच्या आधी आपण दारिद्र्य चॅप्टर जो आहे हा आपण पूर्णरित्या संपवलेला आहे, ठीक आहे। याची तुम्हाला कंटिन्युअसली उजळणी करायची आहे आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस ही तुम्हाला कंटिन्युअसली ठेवायचीच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये, ठीक आहे। ह्याला अजिबात मिस आउट करू नका, म्हणजे जे वाचले ते अजिबात इथून पुढे विसरायचं नाही, ठीक आहे। दुसरा चॅप्टर सुरू आहे बेरोजगारी। तर बेरोजगारीमध्ये तुम्हाला कार्यकारी वयोगट, श्रमशक्ती, रोजगारीत लोकसंख्या, बेरोजगारीत लोकसंख्या आणि बेरोजगारीचा दर हे जे काही मुख्य कन्सेप्ट आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून याच्या व्यवस्थित नोट्स बनवा। कार्यकारी वयोगट, वर्किंग एज ग्रुप, लेबर फोर्स, वर्कर पॉप्युलेशन, अनएम्प्लॉइड पॉप्युलेशन आणि अनएम्प्लॉयमेंट रेट हे काय आहेत हे कन्सेप्ट व्यवस्थितरित्या वाचून त्याच्या प्रॉपरली तुम्हाला नोट्स बनवायच्या आहेत, ठीक आहे। आणि हे कशातून करणार, किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंबेंची पुस्तक याच्यासाठी वापरा आणि याच्या बरोबर प्रॉपरली व्हॅल्युएशन नोट जे आहे ते तुम्हाला बनवायचे। तर हे झालं तुमचं इकोचं टार्गेट। पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान। सामान्य विज्ञानमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी रिपिटेशनलाच आपण गोष्टी ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत। तर याच्यामध्ये वनस्पतींचे वर्गीकरण वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये आपलं सुरू आहे। ह्याच्यामध्ये क्रिप्टोगॅमी आणि फंड्रोगॅमीमध्ये काय फरक आहे याचं तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे। जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्समध्ये काय फरक आहे याचे तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे। थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरोडोफायटामध्ये काय फरक आहे याचे सुद्धा तुम्हाला रिव्हिजन जे आहे ते करायचे आहे। नंतर प्राणी वर्गीकरणामध्ये संघ हेमिकॉरोडॅटाची माहिती व्यवस्थितरित्या वाचून घ्या। संघ हेमिकॉरोडॅटा याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते व्यवस्थितरित्या याच्या नोट्स बनवा। मेन म्हणजे याच्या नोट्स बनवा। दीपस्तंभ पब्लिकेशन्स आणि लुसेंटचं पुस्तक वापरून एका ठिकाणी याच्या व्हॅल्युएशन नोट्स जे आहेत ते बनवायचे। प्लस एनसीआरटीचा सुद्धा तुम्हाला याचा आधार घ्यायचा आहे। 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी एनिमल किंगडम नावाचा चॅप्टर ओपन करायचा। हेमिकॉरोडॅटाचं फायलम, त्याचे व्यवस्थित कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते सगळं व्यवस्थित एका ठिकाणी यायला पाहिजे, ठीक आहे। जेणेकरून तुमचा कुठलाही मुद्दा मिस आउट होता कामा नये। नंतर मानवी आरोग्यशास्त्रामध्ये पचन संस्था संपली याची उजळणी कंटिन्युअसली ठेवा। नंतर मानवी रक्ताभिसरण संस्था आपली सुरू झालेली आहे तर हे सुद्धा तुम्हाला टॉप टू बॉटम पर्यंत संपवायची आहे। नंतर रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना चॅप्टर संपला याची उजळणी एमसीक्यू करा। भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा ध्वनी हा चॅप्टर संपल्याची उजळणी एमसीक्यू आणि गणिताची उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला सोडवायची आहेत। तर हे झालं तुमचं सामान्य विज्ञानाचं टार्गेट। पुढचा विषय आहे राज्यशास्त्र। राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेंची पुस्तक तुम्हाला वापरायची आहेत। तर घटनेची निर्मिती चॅप्टर संपलाय। दुसरा चॅप्टर आपला सुरू आहे राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये। याच्यामध्ये त्रिस्तरीय सरकार, सहकारी संस्था, राज्यघटनेचे भाग, कलमे, परिशिष्टे, दृष्टिक्षेपात भारतीय राज्यघटनेचे स्रोत आणि राज्यघटनेवरची टीका हे सुद्धा तुम्हाला मुद्दे जे आहेत ते आपण कंटिन्युअस आज तुम्हाला ठेवलेले आहेत। याचे रिव्हिजन करून घ्या, ठीक आहे। प्रॉपरली याचे रिव्हिजन करायचे आहे। कशाप्रकारे प्रश्न विचारलेले ते एमपीएससीचे त्याच्यावरचे बघा, ठीक आहे। आणि याचे नोट्स बनवा। मेन म्हणजे प्रॉपरली नोट्स बनवत चला, म्हणजे तुम्हाला नंतर जास्त लोड अजिबात येणार नाही। तर हे तुमचं टार्गेट आहे। कालचं टार्गेट तुम्हाला इथे कंटिन्युअस ठेवलेलं आहे पॉलिटेनी पंचायतरासाठी। तर अत्रवी घटना दुरुस्तीचे सर्व कलम आणि पेसा कायदा जे आहे ते व्यवस्थितरित्या वाचण्याचे व्हॅल्युएशन नोट जे आहे ते तुम्हाला बनवायचे आहेत। जिथे तुमचा वेळ वाचवता येईल तिथे तुम्हाला नक्की 100% वेळ वाचवणार आहे। त्याच्यामुळे हार्डली तुम्ही 4 ते 5 तास जरी कंटिन्युअसली दिले तरी सुद्धा तुमचं टार्गेट हे बऱ्यापैकी पूर्ण होणार आहे, ठीक आहे। राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेंचं सुंदर पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे आणि पंचायतरासाठी किशोर लोटे सुंदर पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे। त्याच्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल। तर भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, त्याच्यामध्ये सह्याद्री विभाग, महाराष्ट्र पठार आणि कोकण विभाग हे तीन विभाग तुम्हाला कंटिन्युअसली ठेवले त्याची उजळणी करा। भारताच्या भूगोलामध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश, भारतीय बेटे हे सुद्धा तुम्हाला आज कंटिन्युअसली वाचायचं आहे। आणि भूरूपेमध्ये नदीचे खनन आणि संचनामुळे तयार होणारी जी काही भूरूपे असेल हे तुम्हाला उजळणी पुन्हा एकदा याची करायची आहे।
मराठीच्या भूगोलासाठी एबीस होती, कोळमेकन दिसण्यापैकी कुठले पुस्तक वापरा, भारताच्या भूगोलासाठी कोळमेकन दिसण्यापैकी एक पुस्तक आणि माजी दोस्तींचं पुस्तक तर वापरायचं, आणि जगाच्या भूगोलासाठी एबीस ओदींचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. तर हे झालं तुमचं भूगोलाचं टार्गेट. पुढचा विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये जे तुम्हाला काल सांगितलेलं तेच इथं कंटिन्युअस आपण ठेवलेलं आहे. आदिवासी चळवळी याच्या जे झालेले सगळे स्टडी टार्गेट जेवढे बघून आहे त्याच्यामध्ये संपूर्ण चॅप्टरची उजळणी पुन्हा एकदा तुम्हाला करायचे आहे. आणि शेतकरी चळवळीमध्ये जे तुम्हाला कालमुद्दे सांगितलेलं तेच इतर आपण रिपिटेशनला ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये वेंकटगिरी जमीनदारी पद्धत काय होती, खंडबंदीची चळवळ, दामोदर कालवा पाणीपट्टी विरुद्ध चळवळ, करुणा सिंधू राय, उत्कल क्रांती किसान सभा, हळी बदवा वेटबिगारी पद्धत, भारतीय कृषक संस्था, धुळे अंमळनेर येथील किसान सभा, चौकीदार कर, महात्मा गांधीजींचा उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठीचा जाहीरनामा, हे जे शेतकरी चळवळमध्ये सांगितलेले मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या वाचून याचे तुम्हाला व्हॅल्युएशन नोट्स बनवायचे आहेत. कशातून वाचणार? समाधान महाजन यांचं पुस्तक वाच, याच्यामधून करा, गुरुवरमधून करा, इंडस्ट्रियल फॉर इंडिपेंडन्स या सगळी पुस्तक वापरून तुम्हाला हे जे सांगितलेले मुद्दे आहेत याचे तुम्हाला प्रॉपरली नोट्स बनवायचे आहेत. महाराष्ट्र इतिहासाला अनिल कटारण गाठाण यांचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. तर हे झालं तुमचं इतिहासाचं टार्गेट. त्याच्यानंतर 15 नोव्हेंबर इथंपर्यंत तुम्हाला डेली स्टडी टार्गेट जे आहे ते तुम्हाला रोजच्या रोज जे आहे ते फॉलो करायचंच आहे. आणि हे मंथली टार्गेट आहे. 15 नोव्हेंबर 2023 ते 15 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला काय वाचायचं आहे बघा. तर गणितामध्ये आणि बुद्धिमत्तामध्ये दोन दोन चॅप्टर तुम्हाला प्रत्येक महिन्याला करायचे. तर गणिताचे वय वॉरंट रेल्वे हे दोन चॅप्टर व्यवस्थितरित्या करून घ्या, आणि बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ हे दोन चॅप्टर व्यवस्थितरित्या करून घ्या. चालू घडामोडी जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 या महिन्यातील तुम्हाला चालू घडामोडी जे आहे ते करायचे आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला कमीत कमी 2 ते 3 महिन्याचे करंट अफेअर्स तुम्हाला जे आहे ते वाचावे लागतील, तर आणि तरच तुमचं जूनपर्यंत जे आहे हे पाठीमागचं 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स तुमचं पूर्ण होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे टप्पेटप्पे छोटे स्टेपनं आपल्याला सिलेबस जो आहे तो कम्प्लीट करावा लागेल. ओके, तर गणित आणि बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळे आणि संदीप परगडे संदर्भ पुस्तक इथं वापरू शकता. आणि चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅग्झिन सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि आपल्या एमपीसी टाइम्स यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला मॅक्झिमम व्हिडिओ जे असतील ते दिसायला सुरुवात होऊन जाणार आहे. तर त्याच्यामुळे हे गणित आणि बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचंच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती आणि इंग्रजी व्याकरणामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच हे दोन चॅप्टर्स व्यवस्थितरित्या संपवून घ्या. 15 डिसेंबरपर्यंत संपवायचं आहे. नंतर मराठी शब्दसंग्रह रोज 5 करा, म्हणी 5 लिहून काढा, वाक्प्रचार रोज 5-5 करा, आणि इंग्रजी शब्दसंग्रह रोज 5 समानार्थी शब्द पाठ करा, आणि रोज 5 म्हणी आणि वाक्प्रचार पाठ करा. कारण व्होकॅब्युलरी सुद्धा तितकंच महत्त्व आहे मुख्य परीक्षेमध्ये. नुसती पूर्व काढून उपयोग होणार नाही, मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला तो स्कोर हा मराठी आणि इंग्रजीमध्ये व्हायला पाहिजे. त्यासाठी आतापासूनच तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, नंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे ॲज अपडेटेड, हा सुद्धा तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत वाचून तुम्हाला पूर्ण जो आहे तो करायचा आहे. ठीक आहे, तर हे तुमचं टार्गेट आहे. तर सर्वांनी मनापासून हे फॉलो करण्याचा 100% प्रयत्न करा. चॅनल आपलं सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.